मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज 20 मार्च आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाडच्या चौदासाळ्याच्या क्रांतीभूमीमध्ये उंजळभर पाणी घेऊन सर्वांसाठी मानवी मूल्य राखत पाणी चौदासाळ्याचा सत्याग्रह या ठिकाणी केला होता. 94 वर्ष पूर्ण झालीत. रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब आहेत, बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत. कसं मिशन पुढे नेत आहेत त्या संदर्भात जाणून घेतो आहे. सर, आज वर्धापन दिन आहे, कोरोनाचा देखील काळ आहे, काय सांगा? नाही, कोरोनाच्या काळामध्ये आज आपण पाहिलेलं आहे की आंबेडकरी समाज बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी हा अत्यंत विज्ञानवादी आहे, शिस्तप्रिय आहे, आणि त्यामुळं दरवर्षी इथे लाखो लोक येतात. पण आता आज आपण पाहतो अत्यंत हाताळ मोजण्या एवढे लोक आलेले आहेत, कारण लोकांमध्ये जागृती आहे आणि लोक म्हणजे वैचारिक त्यांची आता प्रगल्भता आलेली आहे, त्यांना विज्ञान कळत आहे, आणि त्यामुळं भावनिक न होता किंवा कुठेही अंधश्रद्धेला बळी न पडता ते येणाऱ्या काळाची आव्हानं ओळखून आज या इथे येत आहेत. परंतु हे येत असताना ते एक लक्षात ठेवतात की प्रत्येक ठिकाणी, मी आता पुण्यावरून काही मंडळी आलेली आहेत, काही आमची कोकणातल्या सर्व तालुका आणि जिल्ह्यामधून माणसं आलेली आहेत, हे एक महत्त्वाचं करतात. ते म्हणजे बाबासाहेबांनी जे सांगून गेलं आहेत की इतिहास जो विसरतो इतिहास घडू शकत नाही, तर त्यामुळे इतिहास पण विसरला जाऊ नये आणि त्यामुळे मोजकीच लोक इथे येऊन बाबासाहेबांच्या ह्या केलेल्या क्रांतीला खऱ्या अर्थानं सलाम करण्याचा आणि बाबासाहेबांना वंदन करण्याचं आणि त्यांनी जे केलेलं कार्य आहे त्या कार्याची आठवण परत एकदा करण्याचा प्रयत्न या इथे होतो आहे. आणि त्यासाठी ही आज लोकं थोड्या का होईना प्रमाणात पण आपल्याला इथे दिसत आहेत. तर चौदासाळ्याचं पाणी जे आहे ते चाखण्याची इच्छा अनुयायांची आहे, बहुजन बांधवांची आहे, त्या संदर्भामध्ये काय? नाही, खरं म्हणजे लोकांचं इथून लोक म्हणजे चौदासाळ्याचं पाणी हे आंबेडकरी जनतेसाठी गंगेपेक्षा जास्त पवित्र असं समजलं जातं आणि ते आपल्या बाटल्यांमध्ये सुद्धा भरून घेऊन जातात. अनेक ठिकाणचे लोक इथे येऊन माझं या महानगरपालिकेला आव्हान असं महाडच्या की हे पाणी शुद्ध करण्यासाठी काहीतरी प्रक्रिया प्रकल्प तिथे राबवावा, कारण आपण पाहतो की आम्हाला अनुभव आहे की तो बऱ्याच वेळेला तिकडचं पाणी अत्यंत गढूळ असतं आणि तिथे नको त्या पद्धतीची घाण त्या पाण्यामध्ये मिसळलेली असते. आणि त्यामुळे नगरपालिकेला माझं या महाडच्या आव्हान असेल की त्याने हे पाणी त्वरित तो तलाव स्वच्छ करून घ्यावा, जेणेकरून आंबेडकरी जनतेला जे पाणी घेऊन जात आहेत, जे ते अत्यंत पवित्र समजत आहेत, ते खऱ्या अर्थानं त्यांना त्या पवित्र पाण्याची घरी घेऊन जाण्यासाठी योग्य असं पाणी मिळेल अशी माझी अपेक्षा आहे. आणि त्याचबरोबर या इथे महाडमध्ये हे जो क्रांतीस्तंभ आहे त्याच्या आजूबाजूला जे काही परिसर आहे तो पण सुशोभित करावा. मी इतके वर्ष मी आज जवळजवळ 30-35 वर्ष येतो आहे, नगरपालिकेने इथे कसल्याही प्रकारचं सुशोभित केलेलं कधीही मला दिसलं नाही. तर या इथं आल्यानंतर कुठेही विसावा घ्यावा, लोकांनी कुठेतरी झाडाखाली बसावा अशा पद्धती कसलीही व्यवस्था नाही. या माळमध्ये एवढा पाऊस पडतो, तर इथे चांगल्या पद्धतीची हिरवळ बनवली, झाडं लावली, तर आंबेडकरी जनतेलासुद्धा ह्या झाडांखाली बसून विसावा घेऊन कार्यक्रम करता येतील. तेव्हा हा संपूर्ण जो परिसर आहे हा अत्यंत स्वच्छ आणि सुंदर आणि चांगल्या पद्धतीने याच्यामध्ये गार्डनिंग करावं अशा माझी मागणी आहे. एकूणच सुशोभीकरण व्हावं आणि क्रांतीस्तंभाच्या सभोवतालच्या परिसराचं सुशोभीकरण व्हावं. चौदासाळ्याचं जे पाणी आहे ते पाणी देखील सर्वांना पिता यावं अशा पद्धतीची व्यवस्था प्रशासनानं करावी अशी मागणी आनंदराज आंबेडकर सरांनी केलेली आहे. मॅक्स महाराष्ट्र लाईव्हसाठी धम्मशील सावंत, रायगड.